16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय तातडीने घ्यावा, ठाकरे गटाचा नरहरी झिरवाळांना निवेदन। ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांना 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल 79 पानी निवेदन देणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सर्व तपशील या निवेदनात समाविष्ट केला जाणार आहे। कोर्टाने जो निर्णय दिलाय त्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावा अशी मागणी ठाकरे गट अध्यक्षांकडे करणार आहेत। मात्र सध्या विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्रात नसल्याने ठाकरे गटाने आपल्या मागण्यांचं निवेदन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिलंय। सर्वोच्च न्यायालयाचा सत्ता संघर्ष संदर्भातील निर्णय आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून पुढची रणनीती ठरवली जात आहे। 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायचा आहे, त्यामुळे तातडीने ठाकरे गटाचे आमदारांनी आज विधान भवन येथे जाऊन हा निर्णय घ्यावा। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत जोडून निवेदन दिली आहेत। अध्यक्ष अनुपस्थित असल्याने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना हे निवेदन देण्यात आलंय। लवकरात लवकर अध्यक्षांनी या संदर्भात निर्णय घ्यावा अशा मागणीचं पत्र देण्यात दिल्याचं ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितलंय। त्या निर्णयानुसार लवकरात लवकर या आमदारांची हेअरिंग माननीय अध्यक्षांनी घ्यावी आणि त्याच्यावरती निर्णय द्यावा हीच आमची विनंती आहे। आणि लोकशाही पद्धतीमध्ये संविधानानुसार आजचं निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि सतत लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबतची मागणी करणं हा आमचा अधिकार आहे। असं आहे की आजच तर पत्र दिलंय, जजमेंट 2 दिवसापूर्वी आले, त्याची कॉपी आमच्याकडे आज आली आहे। आम्ही आज विनंती केलेली आहे, विनंती केल्यानंतर त्याला पुढे काय होतं ते आपण बघू ना। असं आहे की माननीय न्यायालयाने जे म्हटलंय त्याच चाकोरीत बसून हे पत्र माननीय अध्यक्षांना दिलेलं आहे आणि माननीय न्यायालयाने म्हटलंय त्याच्या पलीकडे जाऊन एकही शब्द त्या पत्रात त्याचा उल्लेख नाही। ते पहिले 16 आणि त्यानंतर 24 सगळ्याच हिअरिंग पेंडिंग आहेत ना अध्यक्षांकडे यापूर्वीच्या। अध्यक्ष आज येतात, अध्यक्षांची भेट घेणार आहात? असं आहे की आज आम्ही आलो सुप्रीम कोर्टात निर्णय झाल्यानंतर, आज माननीय अध्यक्ष नाही आहे त्यामुळे उपाध्यक्ष यांच्याकडे तो चार्ज आहे, त्यांच्यामार्फत ते पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि पुन्हा सेकंड टाइम जर आम्हाला पुन्हा रिमाइंड साठी यावं लागलं तर माननीय अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाने। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।